वडा बघा काय जबरदस्त दिसतोय, क्रिस्प बघा, एकदम कुरकुरीत वडा बनवून तयार होतो. चला फोडूनही दाखवते, एकदम हलका होतो. आहा हा, तुम्ही बघा, वा 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 वा, आतमध्ये एकदम हलका, बाहेरनं एकदम क्रिस्पी क्रंची. आणि वड्यासोबत चटणी पण केली आहे, कोशिंबीर पण आहे. आहा हा, क्या बात है. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण कुरकुरीत आणि खुसखुशीत हा वडा बनवताना फुटणार नाही याच्यासाठी खूप साऱ्या टिप्स आहेत. त्याचबरोबर साबुदाणा किती प्रमाणात किती भिजवायचा, किती वडे होतील त्याचं प्रमाण, हे सगळ्या डिटेल्स सकट ही रेसिपी आहे. अशाच मस्त टिप्स आणि ट्रिक्ससहित, डिटेल रेसिपीसहित तुम्हाला जर आणखी व्हिडिओ बघायचे असेल तर पटकन लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करताना बेल आयकॉनही क्लिक करा. चला आता साबुदाणा कसा भिजवायचा ते बघूयात आणि अचूक प्रमाणात. सो इथे 2 कप मी साबुदाणा घेते. सो 2 कप जर साबुदाणा घेतला तर अंदाजे 400 ग्रॅम हा साबुदाणा भरतो. आणि या 2 कप साबुदाण्यापासून 20 अगदी डिसेंट साईजचे वडे छान बनवून तयार होतात. 2 कप साबुदाणा, 2 बटाटे उकडलेले आणि 1 कप भाजलेला शेंगदाण्याचा कूट, एवढं प्रमाण घेतलं की 20 20 थोडे जास्त होऊ शकतात तुम्ही जर लहान बनवले तर. आता हा साबुदाणा 3 ते 4 वेळा छान असा धुवून घेऊया. आता साबुदाणा धुवून झाला की यामध्ये पाणी घालायचं. साबुदाणा आहे ना, सोक होईल इतपतच, म्हणजे वर 1 बोट, दॅट्स इट. आणि आता झाकण ठेवायचं, शक्य असल्यास रात्रभर झाकण ठेवून ठेवा, नसेल शक्य तर मग कमीत कमी 6 ते 8 तास तरी हा साबुदाणा भिजत घाल. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर साबुदाणा वडा बनवण्यासाठी आपण तयार करूयात त्याच्यासाठी ठेचा. तर इथे आहे हिरवी मिरची, 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा आणि याची छानपैकी भरड काढून घ्यायची. अगदी फाईन पेस्ट करायची गरज नाही, त्यामुळे मी पाणी नाही वापरत आहे, एकदम ओबडधोबडच भरड अपेक्षित आहे. चला साबुदाणा पण इथे छान भिजवून तयार आहे. वा, तुम्ही बघू शकाल काय मस्त शिजलाय, परफेक्ट आणि छान असा आहे ना टपोरा झाला आहे साबुदाणा, काय दिसतंय. चला काढूनच दाखवतो. सो साधारण इथे आपण 2 कप म्हणजे 400 ग्रॅम साबुदाणा आणि यामध्ये ना बऱ्यापैकी ओलावा आहे, त्यामुळे आणखी मी आता या स्टेजला तरी यामध्ये पाणी नाही घालत आहे. आता वडे बनवण्यासाठी इथे ना 2 उकडलेले बटाटे घेतले, हे हातानेच मी असे फोडून घालणार आहे. किसून वगैरे घ्यायचे असतील तरी घ्या, पण मी शक्यतो असे घालते, म्हणजे मग ते अगदीच जेल होत नाही आणि खाताना, म्हणजे साबुदाणा वाडा खाताना तो ती जी चव आहे बटाट्याची चव, ती चव पण दाताखाली येते. उकडलेला बटाटा का घालतात, एकजीव होण्यासाठी आणि छानसं बाइंडिंग येण्यासाठी. आता सगळ्यात महत्त्वाची टिप, साबुदाणा आहे ना फार पचपचित भिजवायचं नाही साबुदाणा वड्याचा. तुम्ही जर खूप पचपचित साबुदाणा एकदम मऊ भिजवला ना तर काय होतं ना, वडा प्रचंड तेलकट बनतो, तेल पितो वडा खूप, त्यामुळे साबुदाणा शक्यतो खूप मोकळा नाही, मोकळा फडफडीत, याला थोडासा चिकटपणा आहे तितका तो छान भिजला गेला पाहिजे. सो 2 मध्यम आकाराचे बटाटे मी इथे घेतले होते. आता यामध्ये घालायचं आहे 1 कप भाजलेला शेंगदाण्याचा कूट. कुटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, ठेचा जो आत्ता आपण बनवून घेतला. सो तुम्हाला कितपत तिखट खायचं आहे त्या अंदाजाने हा ठेचाही याचं प्रमाणही कमी जास्त करू शकता. 1 चमचाभर जिरं, उपवासाला कोथिंबीर खात नाही मला माहीत आहे, पण हे साबुदाणा वड्याची रेसिपी मी शिवरात्रीच्या दिवशी नाही बनवत आहे. आज आमच्या घरात कोणाचाच उपवास नाही आहे म्हणून मी कोथिंबीर घालते. उपवासाच्या दिवशी बनवत असाल अजिबात घालू नका, चालत नसेल तर अजिबात घालू नका. आणि चवीपुरतं मीठ. आता फक्त एक पाण्याचा हपका घ्यायचा, एकच मूठ, आणि हे यामध्ये घालून घेऊयात.
आणि हे आता छान मळून घ्यायचं. चला, त्या डिशमध्ये काही एवढं सगळं मिश्रण मावत नव्हतं, छान असं खोलगट कुंड्यात काढलं आहे. पण हे ना छान असं एकजीव करून घ्यायचं, मळून मळून घ्यायचं. पण खूप पण दाबायचं नाही, कणिक दाबतो तसे, नाहीतर काय होतं ना, तो साबुदाण्याचा जो अख्खा टेक्स्चर आहे ना ते निघून जातं. त्यामुळे हलकंसं दाबतेत, असं छान एकसंध गोळा झाला की तेवढाही पुरेसं आहे. अगदी कणिक मळून अशी ठेचून रेलून केलं पाहिजे, अजिबात गरजेचं नाही. जस्ट एकसंध झालं, बाइंडिंग येते, दॅट्स इट. चला आता वडा थापूयात. काय करायचं, वडा थापण्यापूर्वी हात आहे ना हलकासा ओलसर करून घ्यायचा, पचपचीत ओला नाही करायचा, जेणेकरून याला बाइंडिंग छान येतं, जास्त प्रेस न करता वड्याला. आणि हा एकसंध बांधून घ्यायचा. एकसंध जरी नाही बांधला गेला ना तरी तळताना हा वडा फुटतो. हलकासा चपटाच करायचा आणि मध्यभागी थोडा पिंच करायचा, कारण एनिवे तळताना फुगतात हे वडे छानपैकी, त्यामुळे खूप गुबगुबीत नाही केला तरी काही हरकत नाही. मस्त बटाटा छान दिसतोय. आता याच पद्धतीने सगळे वडे मी थापून घेते. या सगळ्या स्टेप्स आहेत ना लक्षात घ्या, कारण याच्यात गडबड झाली ना की वडे पूर्ण गडबडतात. थापताना छान हे जुळून आलं पाहिजे, मिळून आलं पाहिजे, नाहीतर मग वडा फुटण्याची शक्यता खूप दाट असते. मध्यभागी हलकासा असं दापून घ्यायचा, खूप गुबगुबीत करायची गरज नाही. वडे तर थापून मस्त तयार आहेत, तळूच यात. पण त्याच्या आधी वड्यांसोबत आहे ना कोशिंबीर किंवा चटणी खूप छान लागते, मोस्टली कोशिंबीर. पुण्यात श्रीनाथ वडे म्हणून खूप फेमस आहेत रविवार पेठेत, ते ना कोशिंबीरसोबत देतात. कोशिंबीर करूयात. एक कप दही आहे, यामध्ये आलं आणि मिरचीचा ठेचा आहे जो आपण वड्यांसाठी केला तोच आहे. एक चमचाभर साखर, चवीपुरतं मीठ, आणि हे छान फेटून घेऊयात, एकजीव करूयात. आता हे दही छान फेटून झालं की यामध्ये दोन काकड्या साल काढून किसून घेतलेल्या आहेत. या किसलेल्या काकड्या घालायच्या, छान लागते ही कोशिंबीर सांगते तुम्हाला. आणि यामध्येच आता घालायचं आहे भाजलेला शेंगदाण्याचा कूट. यामुळे ही कोशिंबीर ना मिळून येते पाणी इकडे आणि काकडी इकडे असं नाही होत. आणि कोथिंबीर उपवास नाही आहे म्हणून घालते, उपवासाला नाही चालत, नका घालू, मिसळून घेऊयात. चला, कोशिंबीर बनवून तयार आहे. आमच्याकडे वडे जेवढे खातात ना त्या प्रमाणात कोशिंबीर खातात, म्हणजे एका माणसाला ही एवढी कोशिंबीर लागते. वडे कमी आणि कोशिंबीर जास्त पोटात जाते, त्यामुळे जेव्हा मला घरी करायची असते कमीत कमी 4 ते 5 काकड्यांची कोशिंबीर बनवावी लागते. पण ही खूप छान लागते वड्यांसोबत. आता वडे तळायला घेऊया. चला, आता वडे तळायचे. वडे तळताना फुटू नये म्हणून सगळ्यात महत्त्वाची स्टेप, तेल आहे ना मंद आचेवर ठेवायचं नाही, मीडियम टू हाय हीटवर गरम करायचं आणि मीडियम टू हाय हीटवरच ठेवायचं. अगदी मंद आचेवर वडा कधीच तळायचा नाही, मग तो साबुदाणा वडा असो, मेदू वडा असो. ज्या वड्यांमध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असतं ना ते कायम हलक्याशा हाय हीटवरच तळायचं आणि ओव्हर क्राऊड नाही करायचं. तुम्ही बघू शकाल बऱ्यापैकी गरम गरम कडकडीत गरम असं तेल आहे. आता याला अजिबात टच नको करायला आणि आता याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे असंच तेलामध्ये ठेवूयात. आता ही 1-2 मिनिटं झालेले आहेत, छान असा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे. आता हे उलटवूयात आणि दुसरी बाजू पण छान खरपूस तळून घेऊया. आता काय होतं, तुम्ही जर अगदी मंदाचेवर तळत बसला ना, एकतर यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो, स्टार्च जास्त असतं, मेदू वडा आहे किंवा साबुदाणा वडा आहे, तांदळाच्या पिठाचा वडा केला तर, आणि मग गरमीने किंवा हीटमुळे बाहेरचं जे आवरण आहे ते छान सील होतं, कवर होतं. पण आतलं जे त्याचं मिश्रण आहे, त्यात जे पाणी आहे, ते हीटने त्याची वाफ तयार होते. आता ही वाफेचा होतो कोण मारा, कारण हे बाहेरनं झालेलं आहे सील, मग ती बाहेर कशी येणार, मग ती बाहेर येण्यासाठी तो वडा फुटतो. म्हणून वडा फुटू नये म्हणून हा तळताना आहे ना कायम मीडियम टू हाय हीटवर ठेवायचं. म्हणजे आता माझ्याकडे सपोज 10 नंबरपर्यंत इंडक्शनचं सेटिंग आहे, तर मी आत्ता 7 वर ठेवलेलं आहे. गॅसवर असेल तर स्लो एक असतं, एक हाय असतं, एक मीडियम असतं, मीडियमच्या थोड्याशा पुढे. आता 10 मध्ये आहे, 5-5 पुढे म्हणजे 7, हे इंडक्शनचं सेटिंग मी ठेवलेलं आहे. आणि बघा वडा छान तळला जातो आहे, रंग खूप सुरेख आलेला आहे. आणखी थोडंसं तळणार आणि मग काढणार. वा वा वा, एकही वडा फुटलेला नाही आहे आणि छान असे सोनेरी रंगावर वडे आपले तळून झालेले आहेत, कुठूनच तो बाहेर आलेला नाही आहे आणि मस्त तळला देखील गेला. आता हा वडा काढूयात, यातलं तेल शक्य असेल तितकं निथळून घ्यायचं. काढूयात
टिश्यू पेपरवर. वा जबरदस्त काय दिसतात. आता याच पद्धतीने सगळे वडे तळून घ्यायचे. आता हे खायचे कसे, कोशिंबीरची रेसिपी दिलीच आहे. आता मी हे बऱ्यापैकी जाडजूड वडे केले त्यामुळे 20 झाले, पण या प्रपोर्शनमध्ये अगदी 25 वडे आरामशीर होऊ शकतात. आणि वडा तेलात सोडला की त्याला अजिबात ढवळायचं नाही, टच करायचं नाही, तो तसाच सील होऊ द्यायचा. सील झाल्यावर मग तुम्ही त्याला इकडे तिकडे ढकलू शकता, पण तो सील, त्याचं आवरण सील होईपर्यंत त्याला अजिबात हात लावायचा नाही. चला आता सगळे वडे छानपैकी घेते की तळून. आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त खमंग कुरकुरीत रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.